कापसाला चांगला भाव मिळाल्यामुळे यंदा शेतकरी कापसाचा पेरा वाढवण्याची चिंता आहे कापूस हे देशात एक प्रमुख पीक आहे मात्र कापूस वेसणीसाठी शेतकऱ्यांना खूप अडचण येतात एकतर पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो शिवाय मजूर टंचाईला सामोर जावं लागतं त्यामुळे एकाच वेस्टणी होणाऱ्या कापूस वाणाची मागणी पुढे येते ते रंगणा सरकारनं पन्नास हजार एकरावर एकाच वेस्टणीच्या कापूस लागवडीचा प्रयोग करण्याचं ठरवलंय या प्रयोगाला यश आल्यास कापूस शेतीचा एकूण चेहरा मोरा आणि सगळं गणितच बदले असं जाणकरांनी सांगितलंय मान्सून केरळमध्ये दाखल झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपासाठी कंबर कसले देशात खरीप हंगामात भारतानंतर कापसाखालचं सर्वाधिक क्षेत्र असतं दोन हजार एकवीसच्या खरीप मध्ये देशात एकशे चौतीस लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते भारतात जगातला सगळ्यात जास्त कापूस इथे लागवड क्षेत्र आहे जगात जेवढा कापूस लावला जातो त्यापैकी एक तृतीयांश क्षेत्र हे भारतात असतं मात्र भारतात कापसाचं उत्पादन खर्च जास्त येतो तसंच उत्पादकता कमी आहे भारतात कापसाची प्रति हेक्टरी उत्पादकता चारशे त्र्याहत्तर किलोच्या आसपास आहे तर जागतिक पातळीवर हेक्टरी सातशे सहासष्ट किलो कापूस मिळतो भारतात मागच्या काही वर्षांपासून कापसाची उत्पादकता स्थिर आहे सध्या कापसाची ज्या पद्धतीने लागवड केली जाते त्यात झाड उंच वाढतं त्यामुळे एकरी सात ते आठ हजार झाडांचीच लागवड करावी लागते तसंच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये फुलं आणि बोंड येतात त्यामुळे तीन ते चार व्यसण्या कराव्या लागतात मजुरीवरचा खर्च वाढतो कापूस उत्पादकांचा जवळपास वीस टक्के खर्च हा कापूस वेसणीसाठी होतो कापूस उत्पादकतेत आघाडीवर असलेल्या देशांमध्ये वेसणी एकाच वेळी यंत्राच्या साहाय्याने होते त्यामुळे शेतकऱ्यांचा वेस्टणीचा खर्च वाचतो भारतातही एकाच वेळी कापूस वेसणीला येईल अशा वाणाची चाचणी सुरू आहे तेलंगणा तेलंगणासारखानं त्यापुढे पुढाकार घेतला आहे तेलंगणात पन्नास हजार एकरावर एकाच वेस्टणी होणाऱ्या कापसाची लागवड करणार आहे कापसाचं हे वाण एकाच उंचीत वाढतं त्यामुळे यंत्राच्या साहाय्याने वेचणे हे शक्य होते त्यामुळे कापूस वेचण्यासाठी मजुरांची समस्या दूर होईल सध्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तीन ते चार वेळा कापूस वेचावा लागतो पण या वाणामुळे एकाच टप्प्यात वेचणे शक्य होईल या पद्धतीत उत्पादकता चाळीस टक्क्यांनी वाढेल तसंच एकाच वेचणीमुळे शेत लवकरही कामं होईल त्यामुळे तिथे कमी कालावधीचं दुसरं एखादं पीक घेता येईल या पद्धतीत झाडांची संख्या जास्त असते पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या क्षेत्रांमध्ये या पद्धतीनं कापूस लागवड होणार आहे याचे चांगले परिणाम दिसून आल्यास मोठा दिलासा मिळेल असं जाणकारांनी सांगितलं असं असलं तर ही पद्धत अधिक खर्चिक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सध्याच्या पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना लागवडीसाठी एकरी दोन ते तीन पाकिटं बियाणाचा वापर करावा लागतो एक पाकिट चारशे पन्नास ग्रॅमचं असतं पण या पद्धतीत चार ते पाच पाकिटं बियाणं लागतील तसंच झाडांची एकसमान वाढ होण्यासाठी वाढ प्रतिरोधक फवारावी लागेल लागवड ही यंत्राच्या साह्यानच करावी लागेल झाडांची संख्या जास्त असल्यानं कीड रोगांचाही प्रादुर्भाव जास्त होईल त्यामुळे कीडनाशकांची फवारणी वाढवावी लागेल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे याशिवाय यंत्रांना कापूस वेचणे केल्यास काडी कचरा जास्त येईल हा कापूस स्वच्छ करण्यासाठी जिनिंग मिल्सना क्लिनिंग मशीन्स बसवावे लागतील असं उद्योगाने आहे असं असलं तरी ही पारंपरिक कापूस उत्पादन पद्धतीपेक्षा ही पद्धत जास्त फायदेशीर ठरू शकते असं जाणकारांनी आहे त्यामुळे तेलंगणा सरकारच्या प्रयोगाचं फलित काय यावर पुढची दिशा ठरणार आहे